नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला शेखरदादांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात महाराजांचे गुणगान जेवढे गावे तेवढे कमीच कारण महाराजांना शरणार्थी गेलेल्या भक्ताला इतके आश्चर्यकारक अनुभव येतात की त्या भक्ताची श्रद्धा व निष्ठा द्विगुणित होत जाते असाच एक अनुभव ह्या ठिकाणी सांगतो घरात मी व माझी पत्नी दोघांचे ही वयाची पन्नाशी उलटून गेलेली कसे तरी एकमेकांना सांभाळत दिवस काढत होतो एकुलता एक, एक मुलगा विशाल अमेरिकेत नोकरीला होता अधूनमधून फोन करून आमची विचारपूस करत असतो परंतु मागील सहा महिन्यापासून त्याचे फोन येणे बंद झाले होते आम्ही एक दोन वेळी फोन करून विशालशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु मी कामात आहे नंतर फोन करतो म्हणून सांगून फोन कट करत मागील वर्षापासून ह्या कोरोना आजाराने जगभर थैमान घातले त्यातच पुण्यातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आम्ही दोघंच असल्याने आम्हाला कोणाचा आधार नव्हता मी कधीतरी घराबाहेर पडून सर्व पालेभाजी वगैरे घेऊन येत त्यातच मला कोरोना आजाराची लक्षणे दिसू लागली त्यामुळे माझी पत्नी खूप घाबरली ती विशालला फोन करून बोलवून घ्या म्हणून मागे लागली अशा परिस्थितीत विशालला भारतात बोलवणे ठीक नाही हे मी माझ्या पत्नीला म्हणालो तिला धीर देत म्हटले आपले महाराज आहेत ना त्यांना सर्व भक्तांची काळजी असते तेच आपल्याला ह्या परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढतील मी नुकतीच माझी कोविड टेस्ट करून घेतली होती तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्यामुळे पत्नी आणखीनच घाबरली तिने एकसारखे महाराजांना आळवणी सुरू केली आता मलाही काळजी वाटू लागली की या परिस्थितीत कोण आपल्या मदतीला येणार मी देखील शेवटी महाराजांवर सर्व सोपवून म्हटलं की तुम्ही आता आम्हाला सांभाळा रात्री निवांत झोपलो दुसऱ्या दिवशी अचानक मुलगा विशाल न कळवता घरी परतला तो आलेला पाहून आम्हाला इतके बरे वाटले की जणू काही आमची सर्व काळजी चिंता मिटली आम्ही विशालला असे न कळवता अचानक येण्याचे कारण विचारले त्यावर तो म्हणाला मला दोन दिवसापासून मनात हुरहुर लागली होती की तुम्ही दोघे माझी आठवण काढत आहात व तुम्हाला माझी गरज आहे त्याचे ते उत्तर ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले पण आम्ही समजलो महाराजांनीच विशालला आमच्या वर आलेल्या संकटाची चाहूल दिली होती व त्यामुळेच तो धावत पळत घरी परतला व तो आल्याने माझा अर्धा आजार असाच गायब झाला व विशालने धावपळ करून माझे योग्य मेडिकल उपचार करून मला लवकर पूर्ण बरे केले खरंच महाराज हे मनाच्या भावना न बोलता जाणून ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचवतात व त्यांना जवळ आणतात त्यामुळेच तर महाराज हे जीवनाचा आधार आहेत असे आम्ही मानतो अशा या माझ्या गजानन मावलीस कोटी कोणती वंदन गण गण गन, गणात गन, बोलते तर दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आता वेळा हे आपल्या प्रश्न म्हणजे आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की तुकाराम शेगोकर यांच्या मस्तकातील छर्रा किती वर्षानंतर गळून पडल्याचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथात केले आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर टिळकांना भाकरीचा प्रसाद कोल्हाटकरांच्या हस्ते पाठवल्याचे वर्णन श्री गजानन ग्रंथ यात केले आहे आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं निर्मला कलाशेट्टी दोन बाबुराव आंबेदकर तीन माने गुदगीकर चार सुनीता पाठाडे पाच माधवी मधुकर निरंतर सहा सविता चौगुले सात सुवर्णा शिंदे आठ संगीता शिंदे नऊ रमेश काळे दहा ज्योती नळकांडे अकरा जोशना जाधव बारा उर्मिला दामले तेरा गजानन मेहरे चौदा रविकिरण किरण चौदनकर पंधरा वैशाली देशमुख सोळा सीमा पाटील सतरा जयश्री पाचोरे अठरा नम्रता शर्मा एकोणीस कुसुम पडवळ वीस सोनार सुनीता एकवीस रेखा अहिरराव बावीस ओम गेमर तेवीस मंगेश पुरी चोवीस निनाद भुरखंडे पंचवीस जया आंधळे सव्वीस रजनी सागळे सत्तावीस क्षमा मुरकर अठ्ठावीस वानखडे एकोणतीस मुग्धा पाटील तीस मंगला टिकले एकतीस आयुष्य वाघ बत्तीस कल्पना देशमुख तेहतीस स्वाती मेतकर चौतीस दिप्ती बांबुरे पस्तीस राजेश पारंदे छत्तीस वैभव बोंडे सदतीस अशोक ओसावार तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत रहा, श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली महा गण गण गणात गणा बोते